देशमुख साहेब, आता आमच्याकडे वेळ नाही. थांबा तर मी काय म्हणायले, रागारागा डायरेक्ट डील कॅन्सल करण्यापेक्षा आपण मधला कुठला तरी मार्ग शोधूया. आता आम्ही काहीत आहोत, पुण्याला निघायचं आम्हाला. आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा बोलू आपण. परत येऊ तेव्हा बोलू म्हणलंय म्हातारा, म्हणजे डील कॅन्सल करायचा विचार नाही त्याचा. आता तर नाही माझ्या सटींवर हे डील तुला फायनल करायला लावलं ना देशमुखा, तर बघच. या गोळ्यातन कधी सुटका होणार आहे तुमची कुणाश ठाऊ. मालकीनबाई अहो, आता समजा तारा सतून सुटका होणार आहे. जयदीपराव आणि गौराबाईंनी त्या थोरल्या सूनबाईंच्या भक्कम तटबंदीला खिंडार पाडली आहेत. निस्ती खिंडार पाडून भागायचं नाही. ती शालिनी लय कावेबाज आहे. यांच्याकडनं जरा जरी चूक झाली तरी ह्यो खेळ संपलाच म्हणून समजा. हा पण आपले जयदीपराव काय कमी नाहीत. ते हायच हो, पण मला या सगळ्यात गौरी आणि लक्ष्मीच लई वाईट वाटायला. हिना करण त्या माईले की ना चोरून भेटावं लागले. सारखं आपण पकडलं तर जाणार नाही ना, या भीतीच्या सावटाखाली असतात त्या दोघी बी. हे बाकी खरं आहे. मी सांगू का जयदीपरावांना हे समजा थांबवाय. असं नाही थांबवता यायचं ते मधीच. त्या शालिनीला या घराच्या बाहेर काढूनच या नाटकावर पडदा पडला पाहिजे, नाही तर ती सुखानं जगू द्यायची नाही त्यांना. आणि जयदीपला हे जमलं नाही ना तर माझ्याकडे एक शस्त्र आहे, त्याचा वापर मला करावा लागेल. अच्छा, म्हणजे राहुलनं तुला सांगितलं म्हणून तू माझ्या पाण्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्यास. दागिने घाण ठेवतात तशी तुझी अक्कल पण तू घाण ठेवतीस का ग मूर्ख कुठली? काय हे? नाही मीच मूर्ख आहे की तर रक्त आटवते आपल्या सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून. अरे माझ्या बाजून उभं राहता येत नाही तर माझे पाय तरी वडू नका. सॉरी दाबाई, मोठी चूक झाली. तुझं सॉरी गेलं खड्ड्यात, तुला शिक्षा मी देणारच आहे. काय वहिनी काय झालं आता कुणाला शिक्षा द्यायला अजून? या ना वंस, या ऐका. आता सांगा आपले प्रताप, सांगा वंसनला. त्यांना काय सांगायचं, त्या बी आमच्याच पार्टीत होत्या. नाही नाही वहिनी, आम्ही कधीच नव्हतो एकत्र. अहो किती खोट बोलायले तुम्ही, आमचे तुम्ही मी एकत्र नव्हतो. नाही नाही कधीच नव्हतो एकत्र, मी खोट बोलायले वहिनी. कागद जाळले तेव्हा एकत्र होतो ना आपण. मेलीस आता सौताच्या तोंडानं बोलता बोलता कबूल केलंयस, तुला शिक्षा देणारच मी. यांना बी शिक्षा करा. अहो वहिनी माझं काहीच नाही यामध्ये, मी सांगितलं ना ही ना आणि उदयनं बरीच पाडलं मला. मला काहीच माहित नाही. वा 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 वा, शालिनी फक्त स्वतःचा फायदा बघायलीये. 200 कोटीचं डील फायनल झालंय पण स्वतः 300 कोटीचं डील फायनल करणार आहे. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? अगं तुम्हीच सांगितलं मला. पण हे आपल्याला कोणी सांगितलं? गौरीनं सांगितलं की नाही आपल्याला हे? वय जाऊ बाई, तुम्ही 300 कोटीचं डील फायनल करणार आहे असं गौरीनं आम्हाला सांगितलं. माझा सौदा करायला त्या म्हाताऱ्या बरोबर बाजारात उभं करून मला ऐकायला 300 कोटीला. अच्छा, म्हणजे माझ्या विरुद्ध गौरीनं तुम्हाला भडकवलं वय. हा जा जा, तिला शिक्षा कर जा. नाही तिला तर शिक्षा करणारच आहे मी, पण त्याच्या आधी तुम्हा दोघींकडे बघती जरा, तुम्हाला शिक्षा देते. पण सर एक काम करायचं, बादली भरून पाणी आणायचं, बर्फ टाक. पाणी कशाला आता? कळल. हे घ्या वहिनी पाणी. शाबास. देव की ये समजा पाणी तू. नाही एवढं पाणी मी नाही पिऊ शकणार. यायला सांगतच नाही मी तुला. ये समज पाणी सौताच्या डोक्यावर ओतून घ्यायचं. जाऊबाई अवघड बघा केवढ बाई. काल तर गरम होत होता म्हणून बर्फ टाकून पाणी आणून दिलं होतस ना मला.
सर्दी होईल मला. आफ्रिकन काढा आणून देते की नंतर. पाणी ओतलं तर समधीकडे पाणी पाणी होईल, नाही तर तळ साठल. ते पण तुलाच पुसायचंय, म्हणजे बुद्धी बरोबर फरशी बी साफ होईल. धराव. शाबास. आता ह्याच्या पुढं माझ्या नादी लागायचं नाही, कळलं? मी सांगेन तसं करायचं, नाही तर आता फक्त थंड पाणी टाकलं डोक्यावर, नंतर तुझ्यात पाणी टाकेन, तुला गॅसवर ठेवीन. मी जे काम सांगेन ते करशील ना आता? वय म्हणके वय वय म्हणाल. टॉवेल आणते. हा जीवाला घोर लावून गेला. यो फोन केला तर लागत बी नाही, पोचला कळवायची तसदी बी घेत नाही. जरा ढिल काय सोडलं तुला, माझ्यासारखी खेळ खेळायलीस का तू? तर थांब, खेळ कसा खेळतात ना ते आता मी शिकव. ते म्हातार आहे ना लई प्रेमात आहे फक्त तुझ्या, तू जे सांगशील ते ते ऐकतय. आता जाऊन त्याला सांगायचं. काय सांगायचं? आधी शालिनी ताईंचं डील कम्प्लीट करायचं, मग आपलं लग्न होणार. आधी कागदपत्रांवर सह्या आणि मग बाबा लगीन. हे बोलायचं जाऊन. मी नाही बोलू शकणार, ते मला बिझनेसच्या कुठल्याच गोष्टीत पडू देत नाहीत. तुम्ही बघितलं ना, काल तुम्ही आलात आणि त्यांनी मला जायला सांगितलं. परत खेळ खेळायली? परत कशापाई हात उचलायला लावते मला? अजून एक 300 कोटीचं डील झालंय हे तूच देवकीच्या मनात भरलंस ना? मी तूच, अजून कोण? तुला काय वाटलं मला कळणार नाही वय? हा तुझ्यापेक्षा 100 पावलं पुढे मी. तेव्हा मी जे सांगेन ते ऐकायचं, त्या म्हाताऱ्याच्या जोरावर उड्या मारायच्या नाहीत. या घरची आणि माझी मोलकरी नेसते हे ध्यानात ठेवायचं, विसरायचं नाही. सोड सोड, नाहीतर लई पश्चाताप करावा लागेल तुला. सोड का? काय कराल? मला काय वाटलं गप बसते म्हणजे घाबरती वय तुम्हाला? माई पण आहे, आता देवघरात पूजा करत असते, मग त्या आरती घेऊन हॉलमध्ये जाते किंवा तुळशीला पाणी घालायचं म्हणून देवघरात ना बाहेर बी जातील. तेव्हा आपल्या हॉलमध्ये मस्त झुंबर ना वरतीला टाकलेला, तो त्यांच्या डोक्यात पडणार आणि म्हातारी. असा आवाज येईल बघ आता.
तू ठीक आहेस ना? वय मी ठीक आहे, ठीक आहे. पण तुला कुठे लागलं नाही ना? नाही माई, मीही ठीक आहे. अंबाबाईची कृपा म्हणायची. या म्हाताऱ्याला एवढी का माईची काळजी? आणि या वयात मी एवढा कसा काय चपडी हो? अगदी हिरो आणि एंट्री मारून मायनं वाचवलं यानं. आत्ता आलं माझ्या ध्यानात, यो तोच असणार ज्याला त्या दिवशी गौरी बरोबर आपण जंगलात बघितलं होत. जयवन देशमुखाच सोन घेऊन आलाय यो, पण कुणीतरी दुसराच तर नसल ना? जाऊबाईनं सांगितलं पाहिजे. पण हे झुंबर एकदम कसं पडलं? एवढ्या वर्षात कधीच पडलं नाही, पण आता अचानक पडलं नसणार, कोणीतरी पाडलं असणार. हा, याचा आवाज भी बदललाय. झालं काय ग? अरे देवा, हे काय काय झालं साहेब? तुम्ही तर आमच्या होणाऱ्या सासूबाई ठीक आहात ना? तुम्ही कुठे लागलं नाही ना तुम्हाला? परत म्हाताऱ्याचा आवाज. कसं काय पडलं हे झुंबर? तेच की, तेच म्हणते मी. असं कसं पडलं झुंबर? मला तर काही कळतच नाही. आ
साखळ्यात गंजल्या वाटत. लई लई जुन्या झाल्यात ना. धन्यवाद बरं का, तुम्ही माझा जीव वाचवलात हो. धन्यवाद कशाला, हे तर आमचं कर्तव्य आहे. देवाच्या कृपेने अजून फाड बळकट आहेत आमची, म्हणूनच हे शक्य झालं. असू द्या असू द्या, अशीच बळकट असू द्या तुमची हाड. देवाची अशीच कृपा राहू द्या तुमच्या. आलेच मी. धूप आरती ठेवून येते. तुम्ही जीव वाचवला वय माईंचा. चांगलं प्रसंग अवधान दाखवले बर का. आमचा सोडा, तुम्हाला तुमच्या घरच्या वस्तूंचा मेंटेनन्स ठेवता येत नाही का? कसं आहे ना साहेब, घरातली माणसं मेंटेन ठेवायची असतील ना तर घरातल्या याच वस्तू कामाला येते. बरोबर ना गौरी? आमची हळवेश्वरी रडत गेली का? आईच्या जीवावर भेटलं ना तिच्या, तिला वाईट तर वाटणार. तुम्ही तर उद्या येणार होतात ना? नाही, मला म्हणलं होतं पुण्याला जायचंय. आमचं काम फोनवरच झालं म्हणून परत आलो आम्ही. शेखरराव गेलेत पुण्याला, आलोच आम्ही. पडलं नसणार, कोणीतरी पाडलं असणार. घरातल्या वस्तूंचा मेंटेनन्स ठेवता येत नाही का तुम्हाला? घाशात अडकले काही? मिठाच्या पाण्याच्या गोण्या कर का, 10 भुक्के घालू म्हणजे काय? अडकलं असेल तर बाहेर पडल. नाही नाही जाऊबाई, कुणाच आवाज काढलीये कळाले का तुम्हाला? काना खाली आवाज काढी दे. एक काम, तुला धड करता येत नाही, आत्ता बी टायमिंग चुकवलंस. मला तर वाटायले तुझ्या जन्माच्या वेळेला देवाचं बी टायमिंग चुकलं असणार. युजलेस. नाही हो जाऊबाई, यावेळेस टायमिंग एकदम बरोबर आहे. मी काय म्हणलं होत, ती शालिनी हायच लई कावे बाज. पाहून म्हणलं तस समजा काही जयदीपरावांच्या प्लॅन प्रमाणेच होत होत. या चोरल्या सुनबाईंच्या एका अटीमुळे समजा भुई सपाट होते की काय अशी भीती वाटायली मला. चांगल्या गोष्टीत डोकं चालवलं असतं ना या शालिनीनं तर आज कुठल्या कुठं गेली असती. पण तिच्या हुशारीला तिच्या लोबानच ग्रहण लावलंय, मग काय करायचं? मी म्हणतो जयदीपरावांना सांगावं, सरळ दाढी मिशा काढून या पुढं बघू काय होईल ते. नाही नाही, अशी सहज असायची हार नाही मानायची. जयदीप आणि गौरीच्या आघाडीच्या फळीला जर शत्रूनं घेरलं असल तर त्यांच्या मागच्या फळीनं त्यांच्या मदतीला धावून जायला नगवय. काय करायचं डोक्यात आहे तुमच्या? या शालिनीला गुडघे टेकवायला लावायचे. आता आपणच असा गोंधळ उडवून द्यायचा की तिचं तिला काही सुधरलंच नाही पाहिजे, तिचं तिलाच कळलं नाही पाहिजे. तिनं हिंडलेल्या जाळ्यात ती स्वतःच कधी अडकली ते. गौरी तू रडतेस का? माईला काही झालं नाहीये, ठीक आहे ती. जयदेव, आज जर तू येळेवर आला नसतास ना तर अनर्थ घडला असता. तू गेल्या गेल्या त्यांनी मला फैलावर घेतलं, माईंना मारण्याची धमकी दिली आणि ते झुंबर बी त्यांनी. म्हणजे माझा अंदाज बरोबरच होता, हा ऍक्सिडेंट नव्हताच तर. आता येळ नाही घालवला पाहिजे जयदेव. म्हणजे? म्हणजे शालिनी वहिनीनं कळलंय की 300 कोटींचं मीच देवकी वहिनींना बोलले.
आता त्यांच्या डोक्यात चक्र फिरायला सुरुवात झाली असणार आहे. त्या शांत नाही बसणार, या ना त्या मार्गानं आपल्यापर्यंत पोहोचणार. तू कोण आहेस कळा आता त्यांना ये नाही लागणार. जयदीप लवकरात लवकर आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.